ही गोष्ट आहे चांदूर रेल्वे तालुक्यातील राजुरा गावाची. येथील एका अत्यंत गरीब परिवारात असलेल्या निकिताची. निकिता रमेश वानखडे ती सध्या तिच्या एका कुळाच्या घरात राहते आणि तिला गळ्याचा कॅन्सर आहे. त्यात घरी 18वे दारिद्र्य. या परिवाराकडे तिचा इलाज करायला व तिचा औषध पाण्याचा खर्च करायलाही पैसा उरत नाही. यामुळे ही निकिता मृत्यूशी झुंज देत आहे. या मुलीची आई आपल्या या झोपडीतच फळे बनवायचे काम करते. वडीलही तेच काम करून मोलमजुरी करतात. तिचा भाऊ अक्षय हा मेडिकल मध्ये कामाला आहे. घरी अशी अत्यंत बिकट परिस्थिती आहे. त्यात कॅन्सर सारख्या आजाराने ग्रस्त असलेली निकिताच्या इलाजाला यांचे मोलमजुरी करून मिळवलेले पैसे अपुरे पडत आहे. असेल ते पैसे खर्च करून त्यांनी इलाज करण्याचा प्रयत्न केला. जेवढे मजुरी करून पैसे होते त्यांनी अनेक दवाखान्यात तिला नेले. शरीराने दुबळ्या असलेल्या निकिताच्या शरीराला उपचार पण करता येत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आले. डॉक्टरांनी तिला मोठ्या शासकीय दवाखान्यात नेण्यास सांगितले. दवाखाना शासकीय असला तरी औषध पाण्याचा खर्च आपल्यालाच करावा लागतो. पण आधीच घरात 18वे असलेल्या परिवाराकडे औषधालाही पैसे नाही. आज त्यांच्याकडे 2 वेळ जेवणाचीही सोय नसल्याचे निकिताच्या भावाने सांगितले. साहेब माझी बहीण 6 महिने झाले घरी पडलेली आहे. मी खूप इलाज केला. पंजाबराव देशमुख हिरून हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल खूप फिरून चुकलो. माझ्याजवळ जेवढे जमवले होते मी सर्व पैसे माझ्या बहिणीला लावलं. त्याच्यानंतर सेवाग्राम वर्धा जाण्यासाठी डॉक्टरांनी सल्ला दिला. पण आमच्या गरीब परिवारापाशी पैसे नसल्याच्यामुळे आम्ही इथं पेशंट आमच्या घरी आणून चुकलेला आहे. पण आमचा पेशंट पैशासाठी एक पैशासाठी तरसत आहे. त्याच्यामुळे आम्ही पेशंटला सेवाग्राम वर्ध्यापर्यंत नेऊ चुकलो नाही. तर आम्ही माझे बाबा माझे आई वडील हे झाडूचं काम करते साहेब. 100 रुपये रोज कमावते. आम्ही स्वतः खातो आमची बहीण खाते साहेब. आम्हाला खूप मदत करा तुम्ही. आमची एवढीच विनंती आहे तुम्हाला. अशी या गंभीर परिस्थितीत हे लोक एक एक दिवस जगत आहे. आई वडिलांनाही वाटतं आपली मुलगी जगावी. भावाला वाटतं आपल्या बहिणीसाठी काहीतरी करावं म्हणून तो सगळीकडे मदत मागण्यासाठी धडपड करत आहे. गेल्या काही वर्षाआधीच तिचे लग्न झाले होते. पण त्यांचीही परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी निकिताला माहेरी आणून सोडले आहे. अशा या परिस्थितीत निकिताचा भाऊ त्यांना कुणी मदत करणार का या आशेवर हे टिकून आहे. निकिताच्या औषध पाण्याच्या खर्चासाठी जमेल ती मदत आपण करावी असे आवाहन या मोठ्या आजाराने ग्रासलेल्या निकिताचा भाऊ व कुटुंबाने हतबल होऊन केले आहे. आमच्या घरी पेशंट आहे कॅन्सरचा. 6 महिन्यापासून इथं आहे राजूरला. तर आमची परिस्थिती साहेब आम्ही त्यावेळी होतं 5-10 हजार रुपये आम्ही लावले. आमचा धंदा आहे फळ्याचा. लॉकडाऊनमुळे आमचा काहीच मुलं राहिला साहेब. आमच्याकडे 1 रुपये नाही. पेशंट तडतूड बरोबर असतात. आम्ही परिस्थिती लय खराब आहे. पवन काकडे, विदर्भ न्यूज, राजुरा.